आज आपण बनवणार आहे रसगुल्ले। तर हे बघा, मी 1 लिटर दूध घेतलंय, आपण घेणार आहे 2 लिंबू, 1 छोटा 1 मोठा, लिंबाचा रस घेणार आहे आपण, आता आपण थोडं पाणी घालणार आहे। दूध तापलेलं आहे आपलं, हे लिंबूचं जे पाणी आपण पाणी आणि लिंबू मिक्स केलेलं आहे हे आपण ह्याच्यामध्ये घालू हळूहळू। आता आपण हे रसमलाई जी असते ना त्याचं बनवण्यासाठी आपण घेणार आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण हे काजू आणि बदामचे काप, त्याच्यामध्ये केसर टाकणार आहे, टाकणार आहे 3 चमचे पोहे खायचे जे चम्मच असतं ना त्याचे 3 चमचे साखर, त्याला गॅस लावणार आहे, थोडंसं गरम करून पनीर झालेलं आहे। आता या गाळणीमध्ये आपण हे बघा खाली असं भांडं त्याच्यावर गाळणी ठेवणार आहे, आणि हा पांढरा एक कापड आहे त्याच्यामध्ये मी गाळणार आहे। तर पनीर आपण थोडंसं गार पाण्याने धुवून घेऊ, दिवस लांबटपणा जो आहे ना तो निघून जाईल। पनीर आपल्याला हे असं बांधून ठेवायचं आहे 1 तासभर तरी, किंवा एवढा वेळ नसेल तर असं गाळून घ्यायचं। हा पातळ कापड आहे माझा, त्याच्यामुळे त्यातनं लवकर निघतंय पनीर, घट्ट होऊन जर जाड कापड असेल तर थोडं वाट बघावी लागेल। छान असा कलर पण आलाय, आणि माझ्याकडे कलर नाहीये त्याच्यामुळे थोडीशी केशर घातली मी, त्याचाच छान कलर आलाय, तर जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला, ते थोडं पातळसरच ठेवायचं कारण ते गार झालं की थोडं घट्ट होतंच। हे बघू शकता तुम्ही थोडा कलर वाटतो आपल्याला पातळ, पण तो नंतर जशी जशी ती केशर त्याच्यामध्ये मुरत जाईल ना तसा तसा त्याला छान कलर येतो। एक वाटी साखर आणि त्याच वाटीने आपण 4.5 वाट्या पाणी घालणार,
आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे करूया. पनीर आपलं झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही. छान आपलं हे पनीर असं झालेलं आहे. हे आपण मी आता हाताने मिक्स करतात पण मी हाताने करत बसणार नाही आहे, मी मिक्सरच्या भांड्याने करणार आहे. तर मी मिक्सरमध्ये थोडंसं थोडंसं हे फिरवून दोन वेळाला फिरवून दाखवते तुम्हाला. छान मऊ होतं. मी मिक्सरमध्ये दोन तीन वेळेला आता छान मऊसूत झालेलं आहे. दुसरं जे आहे ना परत राहिलेलं ते पण मिक्सरला फिरवलं. बघू शकता तुम्ही कसं छान मऊ लुसलुशीत झाले. पंधरा ते वीस मिनटं याला झाकून ठेवलं तरी चालेल.
टाकून ठेवणार आहे मी 15 ते 20 मिनिटं. झाले आहेत, फक्त ते गार होण्यासाठी आपण थोडासा वेट करूया, गॅस करूया बंद. रसगुल्ले झाले आहेत तयार, फक्त मी छोटा घेर घेतला छोटासा, कारण आपल्याला रसमलाई करायची आहे. त्याच्यामध्ये रसगुल्ले याच्याही थोडासा आकार चालू म्हणजे मोठा ठेवला तर हेच रसगुल्ले होते. रसमलाईसाठी छोटे ठेवले तुम्ही बघितलेच अगदी छोटे छोटे गोळे होते हे आपण टाकले तेव्हा, तर हे अगदी दुप्पट फुलतात. आपण हे याचं पाणी काढून घ्यायचं. गरम आहे की परत करू शकतो.